नमस्कार मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यांतर्गत खेड त्यानंतर संगमेश्वर आणि तसेच रत्नागिरी जिल्ह्यांतर्गत जवळपास दोनशे एकाहत्तर पोलीस पाटील भरती प्रक्रियेकरता सुरुवात झाली असून सरचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा यासंदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी या, तत या प्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या दोन पी डी एफ फाईल पाहू शकता तर यामध्ये अनुक्रमांक त्यानंतर गावाचे नाव आरक्षणाचा प्रवर्ग महिला आरक्षण अशी संपूर्ण माहिती या पीडीएफ फाईलमध्ये देण्यात आलेली आहे तर याचबरोबर सरच्या पोलीस पाटील पदाकरता जी शैक्षणिक पात्रता आहे ते आपण थोडक्यात पाहूया तर या पोलीस पाटील पदा करता अर्जदार हा म्हणजेच सी परीक्षा उत्तीर्ण त्या असावा त्याचबरोबर पंचेचाळीस वर्ष वयोगटातील असावा त्यानंतर पोलीस पाटील पदा कोणत्याही प्रवर्गाला वयोमर्यादा शिथिलता देण्यात येणार नाही त्यानंतर अर्जदार हा त्याच गावचा स्थानिक कायम रहिवासी असावा अशी महत्वाची नोटीस या ठिकाणी देण्यात आली आहे आणि त्याचबरोबर अर्जदारने रेशन कार्ड निवडणूक कार्ड ओळखपत्र आधार कार्ड स्वयं घोषणापत्र किंवा ज्या पुराव्याने स्थानिक व कायम रहिवासी असल्याचे सिद्ध होते असा पुरावा तुम्हाला सादर करायचा आहे आणि ज्याबरोबर तुम्हाला सचा पुरावा देखील मूळ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्यावेळी होणार आहे तर त्यावेळी तुम्हाला सादर करायचा आहे अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करते अर्जदारने स्वतःचा ईमेल आय डी मोबाईल क्रमांक नमूद करणे अनिवार्य असणार आहे त्यानंतर अर्जदार हा शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा आणि चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे त्याचबरोबर अर्जदार महाराष्ट्र राज्य सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र दोन हजार पाच मधील म्हणजेच लहान कुटुंबाचा आदर्श घेणारे असावे दोन पेक्षा जास्त आपत्ते नसावी त्याचबरोबर जे उमेदवार रिझर्व्ह कॅटेगरी मध्ये येतात अशा उमेदवारांना जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे त्याचबरोबर नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील म्हणजे जे आर्थिकदृष्ट्या उन्नत गटामध्ये येत नाहीत अशा उमेदवारांना नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल तर याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल या, आर्थिक या प्रवर्गाकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्जासोबत सक्षम प्राधिकरणाने जे प्रमाणपत्र तुम्हाला दिले आहे ते जोडणे आवश्यक आहे तर यानंतर सध्या पोलीस पाठिंबाकरता लेखी परीक्षा घेतली जाणार आहे सची लेखी परीक्षा शंभर गुणांची असेल ऐंशी गुणांची लेखी परीक्षा आणि वीस गुणांची तोंडी परीक्षा असं परीक्षेचं स्वरूप असणार आहे तर यामध्ये लेखी परीक्षेमध्ये जे प्रश्न आहेत ते ऐंशी गुणांसाठी ऐंशी प्रश्न असतील आणि लेखी प्रश्न परीक्षेची जी प्र... प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह बेस वरती असणार आहे आणि त्याचबरोबर दहावीची जी पातळी आहे ती असणार आहे आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता की पोलीस पाटील भरती घेण्यात येणाऱ्या ऐंशी गुणांच्या लेखी की परीक्षेत किमान गुण गुण उमेदवार प्राप्त केले तर अशा उमेदवारांना तोंडी परीक्षेस पात्र ठरवण्यात येणार आहे तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती पाहून घ्यायची आहे त्यानंतर ओएमआर सीट देखील तुम्हाला पुरवली जाईल आणि निवड आणि कार्यपद्धती देखील या पीडीएफ फाइलमध्ये मध्ये देण्यात आली आहे ती पाहून घ्यायची आहे आणि त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर अशा प्रकारे डी पीडीएफ फाईल दोन पीडीएफ फाईल आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आल्या आहेत तर सर्वात मोठी बाब म्हणजे शैक्षणिक पात्रता आणि उमेदवार त्याच गावचा रहिवासी असावा आणि त्यानंतर आरक्षण प्रत्येक गावानुसार देण्यात आले आहे हे आरक्षण पाहूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे तर अर्ज करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील लिंक देण्यात आले आहे लिंकवर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन रजिस्ट नोंदणीसाठी जर पेज तुमच्या समोर ओपन होईल तर सर्वप्रथम हे नोटीस इथे वाचून घ्यायचे आहे त्यानंतर उपविभाग या आयकॉनवर क्लिक करून जो खेळ असेल किंवा रत्नागिरी असे वेगवेगळे फॉर्म आहेत आपण खेड अर्ज करणार आहोत तर खेड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तालुक्याचं नाव या आयकॉन क्लिक करून येथे पण तुम्हाला खेळ आयकॉन क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पुढच्या गावाचं नाव या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर गावानुसार संपूर्ण आधी तुम्हाला पाहायला मिळेल तर तुम्ही ज्या गावामध्ये राहतात ज्या गावातून अर्ज करणार आहात त्या गावामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे उमेदवार याच गावचा रहिवासी आहे का असेल तर येस अन्यथा नाही या आयकॉनवर क्लिक करायचं आहे तर लक्षात घ्या यामध्ये महत्वाची अट आहे की उमेदवार हा त्याच गावचा रहिवासी असला पाहिजे त्यानंतर फोटो या आयकॉनवर चूज फाईल या आयकॉनवर क्लिक करून फोटो अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर उमेदवारचं संपूर्ण नाव येथे तुमच्या दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती प्रमाणपत्रावरती जसं नाव आहे तसं कॅपिटल लिपीमध्ये मध्ये टाईप करायचं आहे संपर् पत्ता आहे ते तुमचा तात्पुरता जो पत्ता असेल किंवा कायमचा पत्ता असेल तो इथे टाईप करायचा आहे भ्रमणध्वनी या कॉलम मध्ये क्लिक करून तुम्हाला मोबाईल नंबर ऍड करायचा आहे आणि क्लिक करून तुमचा नंबर अटॅच करायचा आहे जन्मतारीख या ऐकानवर क्लिक करून येणार पॉपअप विंडो मधून तुमची जन्मतारीख टाईप करायची आहे त्यानंतर पुढे जेंडर या अकाउंट क्लिक करून तुमचा जेंडर निवडायचा आहे त्यानंतर उमेदवार विवाहित आहे का असेल तर आहे म्हणा अन्यथा नाही या ऐकाउंट क्लिक करा नाही म्हटला तर देखील तुम्हाला आपत्यांची संख्या पुढे किती आहे ती येथे टाईप करायची आहे नसेल तर शून्य टाईप करा त्यानंतर जातीचा प्रवर्ग या अकाउंटवर क्लिक करून जात प्रवर्ग निवडायचा आहे तर लक्षात घ्या ज्या गावाकरता अर्ज कराल त्या गावामध्ये ज्या कॅटेगरीकरता जागा आहे तीच कॅटेगरी जात प्रवर्ग या इथे पाहायला मिळेल तर लक्षात घ्या ही माहिती भरून झाल्यानंतर पुढे तुम्हाला करता टाईप ता करायचं आहे तर यामध्ये कमीत कमी शैक्षणिक करता दहावीचे आहे बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन अशन जर असेल तर देखील तुम्ही ॲडिशनल एज्युकेशन डिटेल टाईप करू शकता तर यामध्ये विद्यापीठाचं नाव उत्तीर्ण वर्ष प्राप्त गुण एकूण किती गुणांची परीक्षा होती ती आणि टक्केवारी अशी संपूर्ण माहिती तुम्हाला टाईप करायची आहे आणि त्यानंतर पुढची नोटीस तुम्ही पाहू शकता तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र आहे का असेल तर आहे किंवा नाही आयकॉनवर क्लिक करायचं आहे असेल तर प्रमाणपत्रकाचा क्रमांक आणि पुढे इशू केल्याची तारीख येणाऱ्या पॉपअप विंडो मधून तुम्हाला टाईप करायची आहे तर यानंतर अर्जदार शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे ग्रामीण रुग्णालय यांचे अथवा वरिष्ठ वा वैद्यकीय अधिकारीचे प्रमाणपत्र तुमच्याकडे आहे का तिथे आहे या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्यावरचं प्रमाणपत्र म्हणजे नॉन क्रिमिनल तुमच्याकडे आहे का, ये आही 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 का। तर येथे देखील आहे या आयकॉनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर जर तुम्ही उन्नत व प्रगत गटात मोडत नसाल तर तुम्हाला गरज नाही असेल तर तुम्हाला इथे सर्टिफिकेट लागणार आहे त्यानंतर उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्यावर प्रमाणपत्राच्या नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट जर माहिती लागू असल्यास संपूर्ण माहिती येथे टाईप करायची आहे आणि त्यानंतर खाली दिलेल्या पी डी एफ फाईलमध्ये दोनशे केवीपेक्षा कमी साईज स्वरूपामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत तर यामध्ये लक्षात घ्या सरचे डॉक्युमेंट तुम्हाला दोनशे केवीपेक्षा कमी अपलोड करायचे आहेत तर जातीचं प्रमाणपत्र च्यूस फाईल करून क्लिक करून अपलोड करायचं आहे त्यानंतर नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असेल तर त्यानंतर अर्जदार शारीरिकदृष्ट्या सब सक्षम असल्याबाबतचे अधीक्षक किंवा ग्रामीण रुग्णालय यांचे अथवा वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी यांचे प्रमाणपत्र अपलोड करायचे आहे त्यानंतर दहावीचं प्रमाणपत्र म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल म्हणजे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे रहिवासी दाखला अपलोड करायचा आहे आणि लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र नमुना अ चुस फाइल अकाउंट क्लिक करून अपलोड करायचा आहे अशा प्रकारे संपूर्ण माहिती चेक करून येथील अंडरटेकिंग बॉक्स वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सही चूज फाइल अकाउंट क्लिक करून तुम्हाला सही अपलोड करायचं आहे त्यानंतर पॅन सबमिट या अकाउंट वर तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिट या वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा सबमिट फॉर्म करायचा आहे का तेथील यस आयकॉन वर तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे पेमेंट पेमेंटसाठीचं पेज तुमच्यासाठी ओपन होईल तर पोलीस पाटील पदाकरता ओपन कॅटेगरी करता सहाशे रुपये आणि रिझर्व्ह कॅटेगरी करता पाचशे रुपये फी आहे तर अशा प्रकारे कार्ड युपीआय स्कॅन क्यू आर नेट बँकिंग त्यांना चलनाद्वारे देखील तुम्ही अर्ज करू शकता तर स्कॅन क्यूआर द्वारे देखील तुम्ही येथे पेमेंट करू शकता रत्नागिरी जिल्ह्यांतर्गत जी पोलीस पाटील पद्धती प्रक्रिया आहे तर या संदर्भात अर्ज कसा भरायचा या संदर्भात आपण संपूर्ण माहिती पाहिली अशा तर अशा प्रकारे पेमेंट करून झाल्यानंतर तुम्हाला सरचा फॉर्म पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करून ठेवायचा आहे आणि याचबरोबर रत्नागिरी आणि खेड अशा प्रकारे दोन वेगवेगळे फॉर्म आहेत तुम्हाला वेगवेगळ्या लिंक आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देण्यात आले आहेत तर अशा प्रकारे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे वीस पर्यंत तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल त्यामुळे महत्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा तर अशा प्रकारे ऑनलाइन फॉर्म नोकरी अपडेट्स संदर्भात खात्रीशीर माहिती मिळण्याकरता आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनेलच्या कनेक्टमध्ये राहा